पंचायतीने मोठ्या प्रमाणात वाढवलेली घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे व इतर कर माफ करावे यासाठी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन मागणी केली. ही मागणी म्हणजे शिर्डीच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. 31 मार्च पर्यंत मालमत्ता धारकांना दादागिरी करून नळ कनेक्शन तोडून गाळे सील करून जनतेला त्रास दिला व मार्च संपल्यानंतर सर्व वसुली करून झाल्यावर उशिरा सुचलेले शहाणपण आहे. नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी नळपट्टी घरपट्टी गाळा भाडे व इतर कर वाढवले ते कमी करण्याचे सोडून राज्य सरकार वर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. शिर्डीमध्ये गेल्या 16 मार्च 2020 रोजी लॉकडाऊनमुळे शिर्डी आजपर्यंत बंद असताना तसेच साई भक्त येत नाही तरीही सत्ताधारी म्हणतात आम्ही पाहणी केली असता हॉटेल दुकाने गाळे चालू होते. केवळ महाविकास आघाडीचा दबाव व नागरिकांची मागणी वाढल्यामुळे नगर विकास मंत्री यांना भेटण्याचे फक्त नाटक केले आहे. यावेळी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, संजय शिंदे, शहराध्यक्ष सचिन कोते, राहुल गोंदकर, काँग्रेसचे डॉक्टर एकनाथ गोंदकर, शहराध्यक्ष सचिन चौगुले, अमृत गायके, उमेश शेजवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, निलेश कोते आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील तमाम मालमत्ता धारकांच्या कारामध्ये काही प्रमाणात सूट मिळावी, त्यांना दिलासा मिळावा या संदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो. या संदर्भात आम्ही वेळोवेळी मुख्याधिकारी साहेब असतील, त्याचप्रमाणे सत्ताधिकारी गटातील नगरसेवक असतील यांच्याशी काय विचारविनिमय करून या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा असं आवाहन आम्ही त्यांना करत होतो. आणि त्यांनी देखील व्यवस्थितरित्या या सर्व प्रकरणाकडे कानाडोळा केला. वास्तविक पाहिलं तर नगरविकास कायद्याच्या कलम 127 अंतर्गत सभागृहाला अधिकार असतात की काही प्रमाणात तुम्ही मालमत्ता धारकांच्या कारामध्ये सूट देऊ शकता. मग असं असताना काल आपण नगर विकास मंत्र्यांची भेट ही कशासाठी घेतली हाच एक चर्चेचा विषय सगळ्या शिर्डीमध्ये रंगू लागलेला आहे. खरं तर आपल्याला अधिकार असताना, आपल्या नगरसेवकांना आपल्या सभागृहाला अधिकार असताना आपण हा केविलवाणा प्रयत्न का बरं केला याचं उत्तर आता आपल्याला द्यावं लागणार आहे. खरं एक विचार केला तर आज 31 मार्च होऊन गेला आणि 31 मार्च झाल्यानंतर आपल्याला हे चांगली गोष्ट सुचावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण एकीकडे जाचक वसुली चालू आहे आणि दुसरीकडे तुम्ही नगरविकास मंत्र्यांचे भेटी घेत आहेत, हे खरं आहे, हे खूप मोठी तफावत आहे आणि जनतेला याचं उत्तर खरं तर मिळालं पाहिजे. आपण जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ जास्त काळ फेकू शकत नाही हे याच्यावरून अधोरेखित होते असं मला वाटतं. खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही अतिशय प्रामाणिकपणे शिर्डीतल्या मालमत्ता धारकांना काही प्रमाणात सूट मिळावी अशी आग्रही विनंती आम्ही आपल्या आपल्याकडे करत आलो असताना आपण नगर विकास मंत्र्यांची भेट ही कोणत्या कारणासाठी घेतली असेल हे निश्चितच मोठी विनोदाची बाब आहे असं म्हणावं लागेल. इतके प्रगल्भ नेते असताना आणि एवढं राजकारणातील जाणते असताना आपण हा केविलवाणा प्रयत्न कशासाठी केला याचं संपूर्ण शिर्डीकरांना माहिती होणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. शिर्डी नगरपंचायतीने कर माफ करावेत यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण गेल्या 6 महिन्यापासून निवेदनं देऊन श्रीनगर पंचायतच्या निदर्शनास आणून देत आहोत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर वसुली करण्यात आली. आता 31 मार्च संपल्यानंतर आज पेपरमध्ये असं बघायला भेटलं की आज ते नगरविकास मंत्र्यांना जाऊन भेटले. खरं म्हणजे हे शिळ्याकडील ऊत आणण्याचा यांचा हा प्रकार आहे. सगळं यांच्या हातात असताना, यांची सत्ता नगरपालिकेत असताना, यांनी कर माफ करण्याचं यांच्या हातात असताना हा एक डाव, हा कट त्यांनी या ठिकाणी रचला आहे आणि शिर्डीकरांच्या डोळ्यामध्ये झोपेक करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला सोबत घेऊन नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक लावणार अशी ज्या वेळेला सगळीकडे बातमी पसरली त्यावेळेला याचं श्रेय महाविकास आघाडीला भेटेल आणि भविष्यातल्या निवडणुकीमध्ये याचं आपल्याला खूप मोठं नुकसान होईल या भीतीपोटी काल तातडीने त्यांनी नगरविकास मंत्र्यांची फक्त आणि फक्त भीतीपोटी भेट घेतली. यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांच्याकडून होईल अशी अजिबात अपेक्षा वाटत नाही. झालं तर तो अत्यंत चांगलं निर्णय असेल, परंतु हा फक्त बनाव त्यांनी केलेला आहे आणि यापुढे देखील आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हा पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. त्यांनी कोणत्याही प्रकारे कितीही या ठिकाणी बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला, सत्ता हातात असताना या ठिकाणी ते पळवाटा शोधत आहे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये, शिर्डीकरांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे. हे सगळं ते सहजासहजी करू शकत होते. कमलाकर भाऊंनी आता मागाशी आमची महाविकास आघाडीची बैठक झाली, त्या बैठकीत ते म्हटले होते
की इतक्या मोठ्या प्रमाणात निधी त्यांना साईबाबा संस्थेकडून भेटलेला आहे, महाराष्ट्र शासनाकडून भेटलेला आहे, स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांना निधी भेटलेला आहे. याचा विनियोग करण्याचं सोडून फक्त आणि फक्त लोकांच्या मुंडक्यावर बसून पठाणी वसुली करण्यामध्ये आणि लोकांचं किती नुकसान होईल, किती प्रमाणात लोक या ठिकाणी बेजार होतील याकडे फक्त यांचं लक्ष आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत त्या पैशांचा वापर करायचा आणि परत निवडणुका जिंकायच्या हा कुटील डाव यापुढे महाविकास आघाडी त्यांचा साध्य होऊ देणार नाही. शिर्डी नगरपंचायतीच्या सत्ताधारी गटाने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना घेऊन मुंबई येथे माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांची भेट घेतली व शिर्डी नगरपंचायतीचे जे कर आहेत, नळपट्टी आहे, घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, त्याचबरोबर गाळा भाडे आहे, दुकान भाडे आहे, ह्या सर्व कमी करावी व माफ करावी यासाठी भेटून मागणी केली. परंतु गेल्या 6 महिन्यापासून शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही वारंवार मागणी करीत आहोत की आपण हे कर कमी करावे, त्यामध्ये 50% सूट द्यावी. गेल्या 20 मार्च 2020 पासून शिर्डी लॉकडाऊन असताना हे सर्व कर माफ करावे असे वारंवार मागणी केली, यासाठी मोर्चे आंदोलनं सर्व काही केले, परंतु सत्तारी गट हे काही करायला कमी करायला तयार नाही. आता जेव्हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा दबाव त्यांच्यावर वाढला तेव्हा त्यांनी कुठेतरी हे नाटक सुरू केलं आहे. त्यांनी मंत्र्यांना जाऊन भेटून हे कर कमी करा अशी मागणी केली, परंतु हे कर कमी करण्याचा अधिकार शिर्डी नगरपंचायतीला आहे. शिर्डी नगरपंचायत सक्षम आहे. शिर्डी नगरपंचायतीला साईबाबा संस्थांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात 100 कोटी रुपयापर्यंत निधी मिळाला. त्याचबरोबर स्वच्छता अभियानचे 2 15-15 कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले. तसेच दर महिन्याला 42,50,000 रुपयाप्रमाणे रक्कम साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायतीला देत असती. एवढे पैसे येत असताना जर प्रामाणिक नागरिक गेल्या अनेक वर्षापासून नगरपंचायत झाल्यापासून जर कर वेळेवर भरत असेल आणि आज नागरिक जर संकटात असतील तर त्यांना मदतीचा हात देण्याचं काम शिर्डीच्या नगरपंचायतीने त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांनी करण्याचं गरज असताना आज हे काही न करता नागरिकांना घरपट्टीमध्ये त्यांना दंड लावला, व्याज लावला आणि वसूल करण्यासाठी गाळा लॉक केले, घरं जप्त केले, त्याचबरोबर नळ कनेक्शन तोडले आणि नागरिकांना त्रास दिला, दादागिरी दबंगिरी करून हे पैसे वसूल केले. आणि 31 मार्च संपल्यानंतर यांना शहाणपण सुचलं, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, हे मंत्र्यांना जाऊन भेटले. खरं तर मला या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं की दुःख हेलेला आणि डाव पखडलेला हा सत्ताऱ्यांचा प्रकार असून हे आता जनता कदापि सहन करणार नाही. यांची नाटकबाजी बंद झाली पाहिजे. यांनी हे नाटक बंद करून शिर्डी नगरपंचायतीनेच नागरिकांना करामध्ये सवलत दिली पाहिजे अशी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो. प्रतिनिधी राहुल फुंदे, मायभूमी न्यूज, शिर्डी. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.